धाराशिवमधनं एकाची मतदान केंद्राजवळ धाराशिवमध्ये निर्घृण हत्या झाल्याची माहिती मिळते. भूम तालुक्यातल्या पाटसांगवी इथली ही घटना आहे. दोन गटातल्या वादाचं पर्यवसान चाकू हल्ल्यात झालं, ज्याच्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. या हल्ल्यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. तर या हत्या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशी मागणी धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार आणि उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. मतदान चालू होतं आणि त्या मतदानात काहीतरी किरकोळ वाद पहिल्यांदा सुरुवातीला झाला आणि तो वाद झाल्याच्या नंतर तो मुलगा काहीतरी परत गेला आणि त्याने डायरेक्ट चाकू आणला आणि चाकूनच समाधान पाटलावर त्या ठिकाणी अतिशय गंभीर पद्धतीचे वार त्या ठिकाणी केले आणि त्याच्यातच त्यांचा जीव गेला. मला वाटतं अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. कुणी असलं तरी अशा पद्धतीनं कुणाचा जीव घ्यायचा अधिकार कुणाला दिलेला नाही आणि अशा पद्धतीनं मस्तवालपणा करून जर कोण वागत असेल तर मला वाटतं अशा वृत्तीच्या माणसाला त्या ठिकाणी कठोरात कठोर शिक्षा आणि शासन होणं गरजेचं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.